औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज सहकुटुंब मतदान केले. शहरातील शारदा मंदिर शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्या आई देखील मतदानासाठी उपस्थित होत्या. मतदानानंतर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी मशाल 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 एक नंबरची मशीन एक नंबरचं नाव असं होता आणि म्हणून जनतेचा उत्स्फूर्त त्या ठिकाणी मशालीवर त्या ठिकाणी एक विश्वास आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे आणि हा गड असल्यामुळे त्या ठिकाणी आता उद्धव साहेबांचा गड आहे आणि उद्धव साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी महाराष्ट्रात तर खूप हवा केली म्हणून देशात सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी सारखं इंडिया संघटन मजबूत झालं. मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सकाळपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम अगदी महाविकास आघाडीचं झालेलं आहे म्हणजेच परिवर्तनाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुमचं सर्वांचं प्रेम हे जे दिसतं ते याच करता दिसतं की मी 100% निवडून येणार. आली होती परवा दिवशी आली होती गुद्द्यावर परंतु त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मग त्याच्या उत्साहात आले आणि ते मैदानात उतरले. खरं म्हणजे मी या ठिकाणी सांगतो की दादागिरी करणारे लोक हे दारू विकणारे लोक हे त्या ठिकाणी मस्तीत आल्यासारखं वागत होते. एकदा गद्दार आहे गद्दारांच्या अगेन्स्टमध्ये हे वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा. लोकांना गद्दारी आवडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कधी गद्दारी आवडत नव्हती. ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्या ठिकाणी जरी नायकांनी सांगितलं असेल यांना माफ करा ठीक आहे नाही माझ्याकडे आणू नका तुम्ही पण त्यांनी आणि ते निघून गेले पण मग महाराजांनी त्याची सगळी पूर्णपणे व्यवस्था करून त्याला पाठवून दिलं. मी ऐकून घ्या तसंच या ठिकाणी सुद्धा या गद्दारांना क्षमा तर नाहीच नाही पण या गद्दारांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही. मी या ठिकाणी सांगेल तुम्हा सर्वांना जे काही दादागिरी करून त्या ठिकाणी बंडखोरी केली जी गद्दारी केली मी येणाऱ्या 4 तारखेनंतर महाराष्ट्रात जे काही परिवर्तन मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यानंतर यांना मी दाखवून देईल की उद्धव साहेबांचं नेतृत्व कसं आणि जबरदस्त एकनिष्ठ आहे. दंड थोपवणारा पहलवान हा निश्चितच जिंकणार कारण मी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी घेतली हिंद केसरी घेतली म्हणून त्या ठिकाणी मी जिंकणार. आपकी लढाई मुख्य तौर पर किससे है? इम्तियाज जलील सिटिंग सांसद है. संदीप कुमरे कह रहे हैं कि उनकी लड़ाई तो सीधे इम्तियाज जलील से है. इस मैदान में ही नहीं है. अभी देखो 4 तारीख को मालूम पड़ेगा कौन मैदान में था कौन मैदान में है और कौन मैदान में आने वाला है. मैं आपको कहूँगा कि गद्दारों को कोई भाव देता नहीं मदद करता नहीं और उनको भाव देता नहीं लेकिन जो प्रामाणिक है मैं तो प्रामाणिक हूँ एकनिष्ठ हूँ. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे इनका एकनिष्ठ हूँ और मैंने आज तक एक दिन भी इतने सालों से मैं काम करता हूँ एक दिन भी मैंने गद्दारी नहीं की और एक दिन भी नहीं लेकिन जो जिन्होंने जिसको सब कुछ मिला उसके बाद में उन्होंने गद्दारी की तो वो खत्म होने वाला है पॉलिटिकल. इम्तियाज जलील ये कह रहे हैं कि आप सहानुभूति के नाम पर लोगों से वोट मांग रहे हैं कह रहे हैं कि मेरा लास्ट काम है मुझे जितवा दीजिए. नहीं तो लास्ट बराबर है ना क्योंकि अभी उम्र बढ़ती जा रही है बाकी फिर अनुभव जो मेरा है अनुभव के कारण से हम सारा संगठन मजबूत करेंगे. हम प्रचारक बोल के शिवसेना का प्रचारक बोल के मैं आगे काम करने वाला हूँ 5 साल होने के बाद में. आप जो कह रहे हैं आप सिर्फ एक सहानुभूति लेने की कोशिश कर रहे हैं ताकि आपको मैं 5 साल मैं इतने बार चुन के आया हूँ. पहले नगर सेवक था पार्षद उसके बाद में मैं 2 बार में MLA बना हूँ. पहला हिंदू MLA 1990 में बना उसके बाद 1995 में फिर MLA बना और माननीय बाला साहब ने मुझे कैबिनेट मंत्री पद दिया था महाराष्ट्र का हाउसिंग मिनिस्टर था और यहाँ का पालक मंत्री था. उसके बाद में माननीय बाला साहब ने बोला कि अभी तो दिल्ली जा तो चार बार मैं दिल्ली पहुँचा और 5वीं बार मात्र कुछ लोगों ने जानबूझ के धक्का दिया होगा लेकिन आज लोगों ने कहा कि आप नहीं हैं इसलिए विकास नहीं हुआ. आप अगर होते तो यह विकास का भी काम लेकिन अभी हम लोग 10 साल पीछे चले गए तो यहाँ के जो जितने भी अभी जो बोलते हैं वो हार रहे हैं. जो आपने बोला ना वो हारने वाले हैं इसके लिए उनके कोई दखल लेने की जरूरत नहीं. भाजपा ने तुमच्या विरोधात तक्रार केलेली आहे
भागवत कराडांनी तकरार केली आणि संजय केनेकरांनी, तुम्ही वेबसाईटवर चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित, तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली? मी काही म्हणत नाही, पण जे पाठिंबा देत असतील त्यांचं अभिनंदन करतो. भाजप खरंच पाठिंबा देते तुम्ही? आता तुम्ही माहिती घ्या, तशी मुलाखत तुम्ही दिली तशी वेबसाईटवर. मला असं वाटतं की जे शिस्तबद्ध पक्ष जो आहे तो दारूवाल्याला मतदान नाही करणार, तो गदराला मतदान नाही करणार, तो एकनिष्ठ मतदान. वेबसाईटची ती बातमी बरोबर आहे? मी नाही बोलणार पाठिंबा तुम्हाला, मी नाही बोलणार. आशीर्वाद आहे की मंत्री होणारच म्हणून स्वप्न पूर्ण करणार. आईने आशीर्वाद जरी दिला तरी ते, आईने जरी आशीर्वाद दिला तरी ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात आहे, आमच्या काही हातात नसतं.